नमस्कार, आज आपण बघणार आहोत स्वयंपाकघरातील काही टिप्स ज्या तुम्हाला रोजचा स्वयंपाक करताना खूपच उपयोगी पडतील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर एक, कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून उतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो। हे टाळण्यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे म्हणजे पाव चमचा मीठ पण घालावं, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही। नंबर दोन, कणिक मळताना ती पराती ताटात न मळता कढई, तरसाळी किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते। नंबर तीन, कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेल तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळावे, किंवा तेल जर जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरवून तेल थोडे गार होऊ द्यावे आणि मग त्यात काजू टाकावे, म्हणजे मग करपणार नाहीत। नंबर चार, नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर माशा चिलट बसत नाही, नकळत पदार्थांमध्ये धूळ किडा मुंगी वगैरे पडत नाही। नंबर पाच, नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक, म्हणजे अगदी 4 ते 5 पाने घातली तरी चालते, चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते आणि त्यायोगे पालकही खाल्ला जातो। घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी काही तोंडी लावून करायचं आहे, अशावेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी व भरपूर पालक चिरून घालावं व चांगला शिजू द्या। ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार आहे। नंबर सहा, कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पीठ 1-2 चमचे घालून, समजा 1 वाटी भाजी असेल तर 1/2 चमचा डाळीचं पीठ या प्रमाणात घ्यावं, घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ पराठे बनवा। नंबर सात, कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स 10 ते 15 मिनिटे ठेवा, मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर नितळत ठेवा। आता हे सॉफ्ट पनीर हवे त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार आहे। नंबर आठ, कोणताही पुलाव जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदुळाच्या 1.5 पट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात, भात मोकळा आणि फडफडीत होतो। नंबर नऊ, गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या पात्रातून पटापट निघतात। नंबर दहा, काही वेळा भाज्या उसळी भात करताना तयार म्हणजे बारीक पूड केलेले मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो, अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात, त्याऐवजी 1 चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाही आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो। नंबर 11, कोथिंबीर आणल्यावर शक्यतो त्याच दिवशी निवडावी, मग एक प्लास्टिकचा आडवा डबा घेऊन त्यात एखादे मोठ्या रुमाला एवढे सुती कॉटनचे कापड ठेवून त्यात ही निवडलेली कोथिंबीर ठेवली व त्याच कापडाच्या टोकांनी झाकली आणि मग डब्याचे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवले असता बरेच दिवस ताज राहते। फक्त जेव्हा जेव्हा कोथिंबीर घेण्यासाठी डबा उघडू त्यावेळी जर एखादे खराब झालेले पान दिसले तर ते लगेच काढून टाका। नंबर 12, कढीलिंबाची पानं काढून ती एखाद्या एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस चांगले राहतात। कढीलिंब घेण्यासाठी जेव्हा डबा उघडू तेव्हा जर काही पान खराब झाले असतील तर ती पाने काढून टाका। नंबर 13, कोथिंबीर फ्रीजमध्ये खूप दिवस ताजी राहण्यासाठी कोथिंबीर निवडताना फक्त पानं सुटी न करता त्याचे मोठे मोठे दांडे काढून टाकावेत आणि छोटी छोटी देठ तशीच राहू द्यावेत आणि मग ही कोथिंबीर एका जाड किचन टॉवेलमध्ये म्हणजे जाड चांगल्या प्रतीच्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ती पिशवी दुसऱ्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। 10 ते 12 दिवस सहज टिकते। अधेमध्ये कोथिंबीर वापरायला काढताना तो टिश्यू पेपर जर दमट वाटला तर तो टिश्यू पेपर काढून दुसऱ्या टिश्यू पेपरमध्ये ती कोथिंबीर गुंडाळून वरीलप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवा।